इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशांची अशा पवित्र ठिकाणी आळंदीमध्ये आळंदी गावामध्ये आपण आहोत आणि बाजारपेठेमध्ये इथे साळुंखे काकांचं दुकान आम्हाला सापडलेलं आहे. तिथे पखवाज आहेत, अनेक ग्रंथ आहेत, टाळ आहेत, चिपळ्या आहेत. तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की पखवाज त्यांच्याकडे कसे तयार होतात. अनेक वाद्य इथे दिसत आहेत तर त्या वाद्यांविषयी आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊयात. नमस्कार काका. नमस्कार. इना पखवाज सगळं तयार होतं आपल्या इथं. सगळ्या प्रकारचा तबला बनवला जातो, इना बनवल्या जातो, मृदुंग बनवल्या जातात, सगळं वारकऱ्याकरता बनवलं जातं. तर वारीकरता सगळं तयारी मार जोरदार तयारी चालू आहे. टाळ आणि इना पखवाज तबला सगळं सर्व प्रकारचं आपल्याकडं वाद्य भेटतं. हां, ग्रंथ पण भेटतात, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, काकडा सगळं टोटल संपूर्ण वाद्य आपल्याकडं तयार होतं. हां, पखवाज, इना, टाळ, मृदुंग सगळं जे संप्रदायिक जे लागतं आहे आपल्याला ते सगळं तयार होतं. संप्रदायातल्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे तयार होतात. ही परंपरा किती वर्षांपासून चालू आहे त्याविषयी काय सांगाल? त्याच्यामध्ये 50 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट आहे. आणि कुठल्या कुठल्या प्रकारची वाद्य आहेत त्यांची नावं सांगू शकाल? सांगू शकतो ना, पखवाज आहे, इना आहे, टाळ आहे, मृदुंग आहे, तबला आहे, पेटी आहे, हार्मोनियम म्हणतात त्याला, गिटार पण आहे. हा, संपूर्ण असं वाद्य आहे. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मंडळे, पोलीस नामा, पुणे.